देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। औरंगाबाद येथे सी बँड रडार डॉपलर बसवण्यात संदर्भात केंद्र सरकारच्या पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाने परवानगी दिली आहे। या संदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा करून सी बँड टॉपलर रडार संदर्भात आग्रही मागणी केली होती। या रडारच्या माध्यमातून हवामानाबद्दलची अचूक माहिती मिळणार आहे, यामुळे मराठवाड्याच्या कृषी क्षेत्राच्या विकासात हा निर्णय मैलाचा दगड ठरणार आहे। या पार्श्वभूमीवर केंद्रीय पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एस रविचंद्रन यांनी औरंगाबाद सी बँड डॉपलर रडार बसवण्यात संदर्भात नुकतीच मान्यता दिली असल्याचे पत्र दिले आहे। मराठवाडा हा मागासलेला भाग आहे, या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे आणि नेमका पावसाचा आणि हवामानाचा अंदाज घ्यावा म्हणून या भागामध्ये कुठली यंत्रणा आहे आणि अशा प्रकारची यंत्रणा व्हावी म्हणून मी मागच्या एक वर्षापासून केंद्र सरकारकडे प्रयत्न होतो। त्यामध्ये अर्थ सायन्सेस या डिपार्टमेंटला एक चांगल्या प्रकारचा रडार मराठवाड्यासाठी द्यावं असे मी मागणी होती आणि कालच मला या डिपार्टमेंटच्या सेक्रेटरीचं पत्र प्राप्त झालंय। सी टाईपचं रडार मंजूर करण्यात आले। या सी रडारमुळे साधारण 300 किलोमीटर पर्यंत हवामानाचा अंदाज देता येईल आणि यामुळे मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भातला आणि पश्चिम महाराष्ट्र काही भाग या भागातील हवामानाचा अंदाज आपणाला येऊ शकेल। याचा विशेष फायदा शेतकऱ्यांना होणार आहे। शेतकऱ्यांनी पेरणी करावी, पेरणी कधी करू नये, पाऊस कधी पडेल याचा अंदाज येऊ शकतो। अशा प्रकारची नवीन यंत्रणा मराठवाड्यामध्ये मंजूर झालेली आणि लवकरच आम्ही ती बसवणार आहोत।